गौराईंच्या आगमना प्र मांगल्याचं आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे श्री गणरायाचं आगमन झाल्यानंतर दोन दिवसांनी गौराईचं आगमन होतं त्या अनुषंगाने घरामध्ये सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण असतं गौराईचं आगमन करतेवेळी सुवासिनी महिला आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माच्या परंपरेनुसार वरांड्यामध्ये तुळशीपूजन करून लक्ष्मीची ओटी भरतात त्यानंतर सर्वत्र कुंकवाचे छापे मारून गौराईचं आवाहन केलं जातं प्रसंगी लक्ष्मी सोनपावलांनी आली असंही जोरजोरात बोललं जातं त्यानंतर देवाऱ्यात नेऊन महालक्ष्मीचे मुखवटे त्यांची विधिवत पूजा अर्चा केली जाते दरम्यान यंदाच्या वर्षी नक्षत्रामध्ये बदल झाल्यानं दुपारपर्यंतच महालक्ष्मीचं आगमन करण्याचं आवाहन दात्यांनी केलं होतं त्यानुसार सुहासिनी महिलांनी सकाळीच गौराईचं आगमन केल्याचं चित्र दिसून आलं यावेळी घरातील ज्येष्ठ महिलांनी याबाबत अधिक माहिती देताना गौराईचं आगमन मोठ्या उत्साहात आणि आनंदात केल्याचं सांगितलं आज लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे सगळ्या गावात झालेलं आहे आमच्या घरी पण त्याप्रमाणे लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे तुळशी वृंदावनापासून आम्ही सर्व स्त्री महिला मिळून मग लक्ष्मी आत घेतलेली आहे घरात आणि सर्व आनंदाने केलेलं mm. आहे अलीका लक्ष्मी आले गबाई कशा चपाई तुळशी वृंदावनापायी अलीका लक्ष्मी आले गबाई कशा चपाई उंबरठ्यापाई अली का लक्ष्मी आले ए ग बाई कशा चपाई महालक्ष्मीपाई अली लक्ष्मी आले गबाई कशा चपाई तु तिजोरी धनधान्यापायी लक्ष्मी आले ए ग बाई कशा चपाई अली कालक्ष्मी आले गबाई कशाच्या चपाई धनधान्या आली अली कालक्ष्मी आले गबाई कशा चपाई चुली भानोशी पायी सर्वत्र फार मोठा उत्साह यावेळी दिसून आला